नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी आपल्या भेटीसाठी आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन। आपण या व्हिडिओमध्ये गोकाक वॉटरफॉल्स याबद्दल माहिती घेऊयात। गोकाक वॉटरफॉल्स हा घटप्रभा नदीवरील स्थित असलेला धबधबा आहे। तो कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे। हा धबधबा गोकाक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे। तर बेळगावपासून जायचे म्हटले तर 76 किलोमीटर अंतरावर आहे। धबधब्याची उंची पाहिली तर 52 मीटर म्हणजेच 171 फूट इतकी आहे। याचे मेन आकर्षण असे आहे की या धबधब्यावरील बेडरॉकच्या उंचीवर साधारणतः 14 ते 15 मीटर उंचीवर असणारे जवळपास 200 मीटर लांबीचा झुलता फूल, ज्याला आपण हँगिंग ब्रिज असं म्हणतो, अतिशय सुंदर असा ब्रिज आहे। या ब्रिजवरून बरेच पर्यटक जाऊन धबधब्याचा मनमुराद आस्वाद आनंद लुटत असतात। इथेच एक जवळ गोकाक स्पिनिंग मिलसुद्धा आहे। त्या मिलचे आउटलेट तिथे असून तिथे आपणास खादी कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। या धबधब्याला भारताचा नायगरा धबधबा असे म्हटले जाते। तुम्हाला तर माहितीच असेल नायगरा धबधबा हा उत्तर अमेरिकेतील धबधबा आहे आणि याचीच प्रतिकृती हा धबधबा मानला जातो। या धबधब्याला 1857 हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट तयार करण्यात आला होता। अशा पद्धतीने हे एक अतिशय उत्कृष्ट आणि निसर्गरम्य असं पर्यटन स्थळ असून इथले अजून एक आकर्षण म्हणजे इथे प्राचीन काळातील एक शिवमंदिर आहे। अतिशय कोरीव काम असलेले, दगडात कोरीव काम केलेले हे मंदिर आहे। अतिशय रमणीय आणि मनाला आल्हाददायक आणि शांती मिळणारा इथे महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते। तर मंडळी, पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असून निसर्गरम्य वातावरणाचा इथं आपल्याला अनुभूती मिळते। तरी आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या। या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या इन्फो ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।